द रेमंड शॉप अकोले, कोणतेही तुमचे जुने कपडे जमा करा आमच्या रेमंड शॉप मध्ये आणि नवीन कापड खरेदी करा व शर्ट ट्राउजरची शिलाई मिळवा अगदी मोफत। ही ऑफर फक्त 15 ऑगस्ट पर्यंत मर्यादित। आमचा पत्ता अगस्ती साखर कारखाना रोड, अकोले स्टेट बँक समोर, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संपर्क 02424295156। खरतर साहेब पत्रकार परिषद घेण्या इतपत विरोधक मोठे असं मला काय वाटत नाही। आता मी शेतकरी या नात्यानी 15 दिवसापूर्वी मी माझ्या वावरातला भिमुख काढला आणि पाऊस चालू झाला। आजूकही त्या वावराला वापसा नाही, म्हणजे तिथं आऊत घालता येत नाही, तिथं नांगरता येत नाही, तिथं कुळव घालता येत नाही, म्हणून मी थांबलो आहे। म्हणजे वावर ओढला असल्यामुळं मला त्याची मशागत करता येत नाही। तसंच हा प्रकार आहे, एवढे 250-300 कोटीचे रस्त्यांसाठी पैसे आलेत, वेगवेगळ्या पर्यटनासाठी पैसे आलेत, काय प्रस्तावित कामं आहे? मग त्याच्यामध्ये केळेश्वर असेल, तिथं 5 कोटीचा प्रस्तावित निधी येणार आहे, 5 पट्टा असेल, तिरडे आवंडा किल्ला असेल, खिरविऱ्याचं चेमदेव आम्ही बऱ्याच वेळा जात असतो, तिथं प्रस्तावित कामं आहेत, त्यांना तो निधी येणारच आहे। परंतु जशी वावराला वापसा होत नाही म्हणून तिथं आऊत घालता येत नाही, तसाच हा प्रकार आहे। आयुब भाई, आता पैसा आला आहे, कामं चालू होतील, परंतु वापसा होऊ द्या ना, रस्त्यांचा गाळ जाऊ द्या, नाही का? थोडा पाऊस कमी झाला पाहिजे, ती टेक्निकल बाब आहे, परंतु हा विरोधकांचं नेहमीप्रमाणे तुंतुनं वादाचं काम चालूच आहे। मागच्या 2.5 वर्षापूर्वी शिंदेगट आणि फडणवीसांचं सरकार यायच्या पहिलं हे लोक सत्तेत होते, तेव्हा मात्र एकूण कागद घेऊन जाताना मला कधी पंचायत समितीत, जिल्हा परिषदेमध्ये किंवा एखाद्या ऑफिसला दिसले, कारण मी कायम राहतो। आता माझं गाव माझ्या ताब्यात आहे, ग्रामपंचायत माझ्याकडे, सोसायटी माझ्याकडे, डेअरी माझ्याकडे, आम्हाला माहिती ना कामं कसे करावे लागतात। 1 महिन्यामध्ये आमच्या सोसायटी आणि ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर 1 महिन्यामध्ये वैभव पिसाडांनी आम्हाला 1 कोटी आणि 20 लाख रुपयाचा निधी आमच्या मळ्यातल्या रस्त्याला दिला, मंजूर झाला। त्याची आता वर्क ऑर्डर हे होईल आणि चालू होईल। पण आम्ही का थांबवलं माहिती का? डोंगराळ भाग आहे, डोंगराचं पाणी येणारं पाणी मशिनरी तिथं जाणार नाही, गाळात गुत्तील म्हणून थांबून घ्या। परंतु आम्ही आमच्या स्वार्थासाठी थांबवला का बाबा, गाळात हा रस्ता चांगला होणार नाही म्हणून थांबलं पाहिजे। एकदा का पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगणार आहे, आणा मशिनरी आणि चालू करा, ती गरज आहे। कारण ह्या टेक्निकल बाबी ह्या लोकांना समजत नाही, माझी त्यांना विनंती वगैरे काय राहणार नाही, कारण माझे इतके ते फार हुशार आहे असं मला वाटत नाही। पण टेक्निकल बाबत ज्याला समजत नाही त्याला आपण मूर्ख माणसांनी, मी मला मूर्ख का म्हणतो, आपण का सांगायचं शहाण्यांना? त्याच्यामुळं कावळ्याच्या शापाने ढोरं मेले असं काय मला माहीत नाही, म्हणजे वाटलंच नाही कधी। आता मी ढोरं पाळतो आहे, माझ्याकडे ढोरं आहे 2-4, गण कावळे बसले गण भोकले, ते पण एक ढोर मेलं नाही। म्हणून साहेब तुमचं काम चांगलं आहे, मी आता त्यांच्याबरोबर योगायोगा निघतो, मला तर हॉटेलमधून विचारलं तसं, चल चाल यायचं जायचं, मला गेली तिकडं त्या लोखंड साहेबांची तिथं घेऊन आई, असा आपला अवतार नाही का नेहमीप्रमाणे। तिथं गेल्या बरेच पदाधिकारी होते, मला वाटलं जिल्ह्यातले साहेब तुमचे लोक होते, तुमच्या पक्षाचे साहेब संपर्क प्रमुख असल्यामुळं तिथं मी एक कोपरा धरून बसलो। आता मला भीती व यांच्याबरोबर तोपर्यंत सरकारमध्ये नव्हते, म्हणजे अजितदादा सरकारमध्ये नव्हता, मी कट्ट उपचारांचा माणूस नाही का? आता आप्पा माझा मित्र, सगळे पक्षी माझे मित्र आहेत, परंतु आपली भूमिका ही वैभव पिचडांच्याच पूरक आहे, पहिल्यापासून भविष्यात पण राहील, इथून मागं पण होती। आता मी कोपरा का धरला, आपण चष्म्यात यायला नको। परंतु तिथं गेल्याच्या नंतर मी माझ्या डोळ्यांबद्दल सगळ्या लोकांनी, सगळे अधिकारी वगैरे होते, पहिली खुर्ची यांना दिली आणि आमच्या गावचं शिष्टमंडळ नेलं होतं, आमच्या गावचं शिष्टमंडळ आजसाठी नेलं होतं, आमच्या मंदिराचं काम चालू आहे। तिथं गेल्या आम्हाला तिथं शिष्टमंडळाची ओळख करून दिली आणि पहिलं धाडक म्हणजे 20-25 लाखाच्या निधींचं डायरेक्ट त्यांनी पत्र वगैरे घेऊन मंजुरी देऊन टाकली। एवढं मोठं काम जर होतं असेल तर आपण एकत्र येऊन आपल्या आठवड्यासाठी केलं पाहिजे ना। पक्षभिक्ष कोण आपल्याला माहीत नाही काय चाललं देशात आणि महाराष्ट्रामध्ये, उगाच हा गटाचं मी त्या गटाचं मी, अरे गटात राहून तुमच्या गटातच पाहिजेल, परंतु तुमच्या हजेरीमध्ये तुमच्या पाठपुराव्यामुळे जर तुमच्या विभागामध्ये कामं होत असतील तर चिरकाल नाव राहील। ह्या विरोधकांना कळत नाही आणि त्यांना साहेब कशाला माझं, म्हणजे माझी या पत्रकार परिषदेला प्रामाणिकपणे विरोध आहे नाही का? काय गरज नव्हती? शेवटी आज लोक हुशार झालेले आहेत, पूर्वी वेगळे होते। चहाच्या टपरीवर बसून चुकीची चर्चा करणारे 2 लोक असतात, चहा प्यानारे, तिसरा माणूस ऐका जात नाही कोणीच। त्याच्यामुळं साहेब ठीक आहे, तरी सुद्धा विरोधकांच्या कानात शिसव होता, नाही तर तिकडं काही टाका, त्यांना ते कळणार नाही। उगाच चष्मे आणून खर्च करायला भानगडीत नका पडू, त्याच्यापेक्षा आणखीन एक मोबाईल चक्कर मारा, आणखीन 10-20 कोटी घेऊन या, तो जनतेसाठी त्याचा फायदा होईल। परंतु हे जे चाललं आहे, हा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि ठीक आहे विरोधक असावा, परंतु पॉवरफुल पाहिजे हो।
संस्था ताब्यात पाहिजे, स्वतः निवडून आलेला पाहिजे, जनमतातला पाहिजे, पण तसे काय दिसत नाही मला त्या विरोधकांमध्ये, ते तसं कोण दिसत नाही. ठीक आहे, ते माझे मित्रच आहे, परंतु चुकीचं काम नाही झालं पाहिजे. आपण आता माझं आणि सुनीलचे काम चर्चा व्हायची लामटे साहेबांच्याबद्दल. त्यांनी माझं सकाळ साहेब काय करणार म्हणलं, मी लामटे साहेबांना मदत करू शकतो, आमच्या नेत्याचा आदेश आलो. शेवटी नेत्याचा आदेश मला महत्त्वाचा आहे, माझे काय लांबटे साहेब दुश्मन आहे असा प्रश्नच नाही, पण ती वैचारिकता असते. वेगळा पक्ष वेगळा गती, तर वैचार विचार भिन्न असतात. आणि आज एकत्र म्हणलं, आता संपला विषय, विरोध संपला, टोकाची भूमिका संपली. इथून पुढं आमच्या नेत्यांचा आदेश आम्ही मानणार. आम्हाला बाजीराव दराडे आमचे मित्रच आहे, त्यांच्याबरोबर आम्ही आहेत, भविष्यातही राहू. तो वैचारिकतेचा भाग झाला. राजकारण बाजूला ठेवायचं असतं, मग असं जर आता तर सगळ्या घरात पक्ष झालेत, घरं टिकणार नाही, दारे टिकणार नाही, गल्ली टिकणार नाही, बोळे टिकणार नाही. म्हणून मित्रांनो, माझं एक सांगणं आहे की आपण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आहोत, आपले प्रश्न एकच आहे, विरोधक असू किंवा सत्तेत असू, आपल्याला सर्वांनी मिळून, सगळ्यांनी मिळून जर आणखीन ताकद लावली, तर आज 250-300 आलं, आणखी 1000 कोटी येईल ना, ते आणा ना. काउकाच बॅनर छापायचे, बाजीराव शेटनंदीने आणलाय म्हणून विरोध करायचा. ह्या विरोधाच्या विरोधातला मी कार्यकर्ता आहे. चांगलं काम आहे साहेब, अतिशय सुंदर. आणि हा पावसाळा संपल्याच्या नंतर हे कामं चालू होतील. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या गावाकडं थोडा हात जास्त द्या वाढायला, नाही का वाढ त्या चांगला असल्या पंक्तीमध्ये 2-4 घास आम्हाला टाका. आमच्या ते तव्याचं बघा, पर्यटन क्षेत्राच्या बाबतीत तिथं पण चांगलं काम होऊ शकतं, ते तुम्ही करू शकतात. ही एक माझी सूचना आहे. आणि मी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे आणि आमच्या मित्रांचे पण आभारी आहे. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्तमंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75-88-51-31-33 आणि 024-24-22-33-24.